मंडळी, नुकत्याच पार पडलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशभरात आनंदाचं आणि भक्तीचं वातावरण आहे. गल्ली ते दिल्ली असा हा सोहळा देशाच्या कानाकोपऱ्यात रंगला होता. प्रभू श्रीरामांचा जवळपास 500 वर्षांचा वनवास संपला आणि रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले अशा सर्व भक्तांच्या भावना आहेत. तर काही जण अयोध्या हुई हमारी है, अब मथुरा की बारी है अशा घोषणा सुद्धा द्यायला लागलेत. आणि त्याचं कारण म्हणजे सध्या श्रीकृष्ण जन्मभूमीवर 11 एकरातल्या मंदिराशेजारी ईदगाह मशीन उभे. इतिहासकारांच्या मते याआधी तिथल्या कृष्ण मंदिरावर अनेकदा आक्रमण झाले आणि हे मंदिर पाडून पुन्हा पुन्हा बांधलं गेले. तर दुसऱ्या पक्षातील लोकांचं असं म्हणणं आहे की त्या जागेवर ईदगाह मशीदच उभी होती, त्यामुळं आता अयोध्येनंतर मथुरेत सुद्धा भव्य मंदिर बांधलं जाणार असे दावे सुरू झालेत. मग आता खरंच अयोध्येनंतर मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद उफाळून वर येऊ शकतो का? नक्की काय भानगड आहे श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशिदीच्या वादाची? शाही ईदगाह मशीद श्रीकृष्णांच्या जन्मभूमीवर बांधले असं नेमकं कोणत्या आधारांवर बोललं जातंय? याच गोष्टींचा घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर मंडळी, सुरुवातीला नेमका वाद काय आहे ते जाणून घेऊयात. तर उत्तर प्रदेशमधल्या मथुरेत श्रीकृष्ण संकुलाची 13.37 एकर जागा आहे. ह्यातल्या 2.37 एकर परिसरात शाही ईदगाह मशीद आहे. याच मशिदीच्या जागेत राजा कंस याचा तुरुंग होता जिथं श्रीकृष्णाचा जन्म झाला असं हिंदू पक्षाचं म्हणणं आहे. तसंच त्या जागेवर आधी केशवदेव मंदिर होतं आणि ते मंदिर पाडून त्या जागेवर ही मशीद बांधण्यात आली असल्यानं ती जागा आपल्याला मिळावी आणि तेथील मशीद हटवली जावी यासाठी हिंदू पक्षकारांकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. असं बोललं जातं की सगळ्यात पहिले श्रीकृष्णांचे पंतू वज्रनाभ यांनी केशवदेव हे मंदिर बांधलं होतं. त्या ठिकाणी सापडलेल्या एका ब्राह्मी शिलालेखात तसा उल्लेख असल्याचं सांगितलं जातं. पण 4थ्या ते 5व्या शतकात ह्या लहान मंदिराला गुप्त सम्राट विक्रमादित्य यांनी भव्य असं स्वरूप प्राप्त करून दिलं. ते मंदिर किती भव्य होतं हे त्या काळी भारत भ्रमणासाठी आलेल्या चिनी यात्री फायहान आणि हेन्स चंग यांनी लिहून ठेवलं आहे असं हिंदू पक्षकारांचा दावा आहे. इतिहासकारांच्या मते याच दरम्यान भारतावर बाहेरच्या मुस्लिम शासकांची नजर पडली होती. जसं मेहमूद गझनी यानं भारतावर 17 वेळा आक्रमण केलं आणि तिथूनच सुरुवात झाली ह्या 1000 वर्षांच्या मंदिर मस्जिद वादाला. मेहमूद गझनी यानं इसवी सन 1017 मध्ये भारतावरती आक्रमण केलं आणि मथुरेतील केशवदेव मंदिर तोडून टाकलं असं इतिहासकार सांगतात. महमूदच्या हल्ल्यावेळी त्याचा दरबारी इतिहासकार अल उतबी हा सुद्धा त्याच्यासोबत इथं होता. उतबीनं त्याच्या तारीख ए यामिनी किंवा किताब ए यामिनी या पुस्तकात असं लिहिलंय, मंदिराची भव्यता पाहून आश्चर्यचकित झालेले महमूद म्हणाले की जर कोणाला अशी इमारत बांधायची असेल तर त्याला 100 कोटी दिनार खर्च करावे लागतील. कारागिरांना सुद्धा ते बनवायला किमान 200 वर्ष लागतील. त्या मंदिराची ही भव्यता बघून महमूद चिडला आणि त्यानं मंदिर तोडण्याचा आदेश दिला असं लिहिल्याचं बोललं जातं. केशवदेव मंदिरात सोन्याच्या 5 मूर्त्या होत्या असंही अल उतबी यांनी लिहिले. त्या मूर्तीचे डोळे माणिकांनी जडलेले होते. मंदिरात इतकं सोनं सापडलं की ते काढून घेणं शक्य नव्हतं म्हणून त्यानं बरंच सोनं जागेवरच वितरवलं आणि सोनं वाहून नेण्यासाठी चक्क उंटांचा वापर केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर पुढच्या काळात दिल्लीच्या गादीवरच्या सय्यदची सत्ता उलथवून टाकत लोदी यांनी स्वतःच्या साम्राज्याची स्थापना केली होती. तेव्हा लोदी साम्राज्याच्या सिकंदर लोदीपर्यंत भव्य अशा त्या केशव मंदिराच्या प्रसिद्धीची बातमी गेली आणि त्यानं ते मंदिर तोडून टाकल्याचं बोललं जातं. लोदीच्या अस्तानंतर दिल्लीमध्ये मुघल साम्राज्य स्थापन झालं. मुघल औरंगजेब हा असा शासक होता ज्याला हिंदूंचे देवी देवता आणि मंदिरं यांच्याविषयी विशेष घृणा होती असं हिंदू पक्षकार सांगतात. त्याच्या काळामध्ये असा कायदाच होता की मंदिरे तोडा आणि परत बांधू देऊ नका. त्यानुसार त्यानं अनेक मंदिरं तोडल्याचं बोललं जातं. शासक जहांगीरच्या काळात राजा वीर सिंग बुंधेला यांनी 1618 मध्ये भव्य मंदिर बांधलं. त्यानंतर मुघल सम्राट औरंगजेब गादीवर बसला. याच दरम्यान 1650 साली मथुरेला भेट देणारा फ्रेंच प्रवासी जीन बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर यानं असं वर्णन केलंय की मंदिर अष्टकोनी आकाराचं होतं आणि लाल वाळूच्या दगडांनी बांधलेलं होतं. 1650च्या उत्तरार्धात मथुरेला भेट देणारे व्हेनेशियन प्रवासी निकोलाओ मनुची म्हणतात की हे मंदिर एवढ्या उंचीचं होतं की त्याचा सोन्याचा कळस आग्रा इथून सुद्धा नजरेस पडतो. पुढं काही इतिहासकारांच्या मते दारा शुकोह यानं त्या जागेच्या नूतनीकरणाचे आदेश दिले होते आणि ज्यामध्ये मंदिराभोवती दगडी रेलिंग बसवण्याचाही समावेश होता असं सांगितलं जातं. असं सुद्धा सांगितलं जातं की औरंगजेब 1669च्या आसपास आग्र्यावरून दिल्लीला चालला होता. तेव्हा त्याला आकाशात मोठा प्रकाश दिसला. त्यानं विचारलं असता त्याला समजलं की हा प्रकाश मथुरेच्या केशवदेव मंदिराचा आहे. तेव्हा त्यानं ते मंदिर तोडायचा निश्चय केला. पुढं मग केशव मंदिर तोडून त्यानं अर्ध्या जागेत ईदगाह मस्जिद बांधल्याचा दावा केला जातो.
साकी मुस्तेद खान यांनी आपल्या मासिर ए आलमगिरी या पुस्तकात लिहिले की औरंगजेबानं 1669 मध्ये मथुरेवर हल्ला करण्यासाठी आणि कृष्ण मंदिर नष्ट करण्यासाठी सैन्य पाठवलं होतं. इंग्रज कलेक्टर एफ एस ग्रोस यांनी आपल्या पुस्तकात लिहिले की औरंगजेब मंदिराच्या भव्यतेनं चिडला होता. त्यानं मंदिर पाडून त्याच्या अवशेषांवर मशीद बांधली. तसंच ती शाही मस्जिद केशव मंदिराच्या गर्भगृहात बांधली असं देखील बोललं जातं. पण या सगळ्या पुराव्यांचं अद्याप संशोधन सुरू आहे. त्यानंतर 1800 काळात भारतात इंग्रजांचं राज्य आलं आणि ह्या मंदिर मस्जिद वादाला इंग्रजांनी हाताळायला सुरुवात केली. इंग्रजांनी 1815 ह्या जागेचा लिलाव केला. ही वादग्रस्त जागा राजा पटनीमल यांनी खरेदी केली. दरम्यानच्या काळात तिथं मशीद उभी होती असा अनेकांचा दावा आहे, पण त्याबद्दलचे ठोस पुरावे मिळत नाहीत. हां, पण त्यांनी त्यांच्या वंशजांनी पुढे वर्षानुवर्षे केस लढली, पण ते तिथं मंदिर उभा करू शकले नाहीत असं म्हटलं जातं. 1935 साली अनेक मुस्लिम धर्मीयांनी राजा पट्टनीमल यांचे वंशज राय कृष्ण दास यांचा त्या जमिनीवर हक्क नाही अशी कोर्टात याचिका दाखल केली. पण कोर्टानं जमिनीवर हक्क हा राजा पट्टनीमल यांच्या वंशजांचाच आहे असं सांगितलं आणि जमिनीचे मालकी हक्क राय कृष्ण दास यांना मिळाले. पुढे ही वादग्रस्त जागा 1944 साली जुगल किशोर बिर्ला यांनी राजा पट्टनीमल यांच्या वंशजांकडून विकत घेतली. बिर्ला यांनी ह्या जमिनीचे पूर्ण मालकी हक्क मोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्ता आणि भिकेन लाजी अत्रे यांना दिले. 1951 साली श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट अशा नावानं संस्था चालू केली. 21 फेब्रुवारी 1951 साली ती संस्था श्रीकृष्ण सेवा जन्मस्थान नावानं रजिस्टर केली. मंदिर बनवण्यासाठीचं काम जयदयाल दालमिया यांना देण्यात आलं आणि पुढं मालकी हक्क व संस्थेचं पेपरवर्क पूर्ण झाल्यानंतर काम प्रत्यक्ष 1953 साली सुरू झालं असं बोललं जातं. म्हणजे एकूणच 13.37 एकर जागेपैकी 10.9 एकर जागेवर मंदिर बांधलं, जे 1983 पूर्ण झालं. दरम्यान त्यानंतरही सततचा होणारा हिंदू मुस्लिम आणि मंदिर मस्जिद वाद टाळण्यासाठी श्रीकृष्ण सेवा जन्मस्थान आणि ईदगाह कमिटी यांनी 1967 साली एक कॉन्ट्रॅक्ट केलं, ज्यानुसार मंदिराची 10.9 एकर जागा आणि मॅनेजमेंट श्रीकृष्ण सेवा जन्मस्थानला देण्यात आलं आणि मस्जिदीची 2.5 एकर जागा आणि मॅनेजमेंट ईदगाह कमिटीला देण्यात आल्याचं बोललं जातं. गणेश वासुदेव मावळणकर त्यावेळेस काँग्रेसचे नेते आणि श्रीकृष्ण सेवा जन्मसंस्थांचे पहिले चेअरमन होते. त्यांनी ह्या ॲग्रीमेंटवर सही केली होती, पण हे ॲग्रीमेंट कोणत्याही कायद्याला धरून नव्हते. हा एक समझोता होता जो वाद टाळण्यासाठी केला होता असं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. 1991 साली तत्कालीन काँग्रेस सरकारनं प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आणला. या ॲक्टनुसार 15 ऑगस्ट 1947 अगोदर जी गोष्ट एखाद्या ठिकाणी होती, जसं की मंदिर असेल तर मंदिर आणि मस्जिद असेल तर मस्जिद, त्यात काही बदल होणार नाही. म्हणजेच मंदिर पाडून मस्जिद किंवा मस्जिद पाडून मंदिर बांधलं जाणार नाही. 1992 साली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर वृंदावनमधल्या मनोहरलाल शर्मा यांनी मंदिर आणि मस्जिदच्या 1967 ॲग्रीमेंटला चॅलेंज केलं होतं. शर्मा यांचं म्हणणं असं होतं की सदर ॲग्रीमेंट झालं ते चुकीचं आहे, त्या जागेत कधी मस्जिद नव्हतीच, तिथं मूळ मंदिर होतं, मस्जिद मंदिर पाडून बांधली गेली. पण ईदगाह कमिटीने प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टचा दाखला देऊन शर्मा यांच्या याचिकेला प्रत्युत्तर दिलं. 2019 साली राम मंदिराच्या निकालानंतर ऑक्टोबर 2020 कोर्टामध्ये शाही ईदगाह मस्जिद विरोधात जवळपास 12 केसेस दाखल केलेत. याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं आहे की 1815 साली जेव्हा ब्रिटिशांनी ह्या जमिनीचा लिलाव केला तेव्हा तिथं मस्जिद नव्हती. 1967 साली जो मंदिर कमिटी आणि मस्जिद कमिटी करार झाला तो इललिगल आहे. करार केलेल्या लोकांना काही अधिकार नव्हता की ते हे निर्णय घेऊ शकतात. तसंच मथुरेच्या नगरपालिकेच्या रेकॉर्डनुसार पूर्ण जमीन ही श्रीकृष्ण सेवा जन्मस्थानच्या नावानं रजिस्टर आहे. पुढे याचिकाकर्त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की ती जागा कृष्ण भगवान यांचीच आहे. ज्या ठिकाणी मस्जिद आहे त्याच ठिकाणी पहिलं कारागृह होतं आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. जर मशिदीच्या ठिकाणी सर्वेक्षण केलं तर समजेल की तिथं मंदिर होतं. सर्वप्रथम जेव्हा हे प्रकरण 2020 साली मथुरा कोर्टात गेलं तेव्हा त्यांनी केस डिसमिस केली, पण 2021 साली जिल्हा कोर्टानं ही केस सुनावणीला घेतली आणि ईदगाह कमिटीला आपली बाजू मांडायला सांगितलं. दोन्ही कोर्टांनी प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टचा दाखला घेऊन केस डिसमिस केली. मग याचिकाकर्त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयानं विवादित मशिदीच्या जागेचं सर्वेक्षण करायला परवानगी दिली. तसंच एक कमिशनर नेमून सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेशसुद्धा दिले. त्यानुसार 18 डिसेंबर 2023 सर्वेक्षण कसं होणार, कमिशनर कोण असणार ह्याविषयी माहिती दिली गेली. उच्च न्यायालयांच्या या निर्णयाच्या विरोधात ईदगाह कमिटी आणि वक्फ बोर्ड यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि ह्या होणाऱ्या सर्वेक्षणाला स्टे द्यावा अशी विनंती केली.
सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या पहिल्या सुनावणीत 16 जानेवारी 2024 कमिशनरच्या नियुक्तीसंदर्भात अस्पष्टता आहे असं सांगून त्या सर्वेक्षणाला तात्पुरता स्टे दिला होता. सध्या ते प्रकरण कोर्टात आहे. तसं बघायला गेलं तर राम मंदिराचा निकाल हा मथुरा केसमध्ये माइलस्टोन ठरणार आहे आणि आपण जर नीट बघितलं तर ह्याही केसचा पॅटर्न सेमच आहे. नुकताच ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पार पडले. तिथं झालेल्या सर्वेक्षणानुसार ज्ञानवापी मशिदीच्या खाली हिंदूंच्या जुन्या मंदिराचे अवशेष आहेत असं समजलं. तिथं असणाऱ्या बऱ्याच शिलालेखांवर हिंदूंच्या देवी देवतांची नावं आहेत आणि तिथल्या मातीत अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या चित्रे सापडल्यात. तर काही जणांचं असं म्हणणं आहे की त्या हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या नसून बुद्धकालीन लेण्या आहेत. पण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी कोर्टात दिलेल्या रिपोर्टनुसार मशिदीच्या खाली मंदिर होतं हे सिद्ध होतंय. आता मथुरेत सुद्धा असंच सर्वेक्षण होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. पण दुसरीकडं भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून राम मंदिराच्या धर्तीवर मथुरेत सुद्धा श्रीकृष्णाचं पूर्ण मंदिर असावं अशा हालचाली चालू केल्याचं बोललं जाते. मथुरेत राहणाऱ्या बऱ्याच श्रीकृष्ण भगवान यांच्या भक्तांचं असं म्हणणं आहे की सध्या ज्या ठिकाणी मस्जिद आहे त्या ठिकाणी पहिलं कारागृह होतं जिथे श्रीकृष्णांचा जन्म झाला. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधलंय. काशीमध्ये विश्वनाथ धाम तयार होत आहे तर मथुरा वृंदावन कसं काय सुटेल. भाजपनं सुद्धा अयोध्या काशी तो झाकी है मथुरा अभी बाकी है असं म्हणायला सुरुवात केली. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, येत्या काळात मथुरेत सुद्धा अयोध्येसारखं भव्य हिंदू मंदिर निर्माण होईल का मग सर्वोच्च न्यायालय प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टनुसार परिस्थिती जैसे ते ठेवेल. तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.